धर. नाही, आत्ताच्या आत्ता जाऊया. ऐ गो, दुखतंय पोटात. कधी हा त्रास संपणार हे काय माहिती. स्वार्थ मी पणा सूर या सगळ्या वेगवेगळ्या बेड्यात बाळ्या. माणूस स्वतः स्वतःला या बेड्यांमध्ये अडकवतो, मग त्या बेड्यांमध्ये घुसमटतो आणि बंधन सोडवू शकत नाही. स्वामी, मग या बेड्या तोडायच्या कशा? ही बेडी तेव्हाच तुटते जेव्हा माणूस मी पणा सोडतो. स्वामी, पण माणूस स्वतःच या बेड्यांमध्ये स्वतःला का गुंतवून घेत असेल? कारण माणूस स्वतःच्या इच्छांचा गुलाम होतो. शिव शंकर शंभो. काय रे वल्लभाचार्य, गावा बाहेर साधना करण्यासाठी म्हणून आलास ना? आणि ही तुझी साधना? लोकांनी जर बघितलं ना की तू अशी साधना करतोस, तर याचे काय परिणाम होतील माहित आहे का तुला? कपिला माई, कोणीही बघणार नाही. सगळं व्यवस्थित आहे. दिवसभर साधनेचं नाटक करून कंटाळा आला. अंधार पडला म्हणून थोडं निवांत होण्यासाठी इथे आलो होतो. बर, तुम्ही का आलात ते सांगा. आता कान उघडे ठेवू नये. त्या इंद्राच्या बाबतीत काहीतरी खातपात करायचं. काय ठरवलंयस? माई, आपल्याला काही करायची गरज नाही. म्हणजे? तिच्या अंगात भूत शिरलंय, तिच्या आईनंच मला सांगितलंय. तेव्हा जे काय करायचं ते भूतच करेल. आपल्याला काहीही करायची गरज नाही. उत्तम. पण तरीही आपल्याला शांत बसून चालणार नाही. आजची रात्र इंद्राची शेवटची रात्र ठरली पाहिजे. आपल्या भविष्यवाणीचा गावकऱ्यांवर विश्वास बसायला हवा, तरच आपल्याला इथे पाय रोवता येतील. समजलं? काहीही करून आम्हाला या अक्कलकोटवर आपली सत्ता मिळवायची आहे. हो कपिला भाई. बरं चल, आता कामाला लागायचंय. आणखी एक गोष्ट, त्या धर्मशाळेत भाऊ नावाची व्यक्ती आली आहे. त्याच्याकडे एक सोन्याची डबी आहे. चला लागा कामाला. महाराज, मठात चोरी झाली. तुमच्या मठात चोरी झाली. श्री 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 वल्लभाचार्य नमो नमः. श्री 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 वल्लभाचार्य नमः. श्री श्री वल्लभाचार्य नमो नमः. शिव शंकर शंभो. चोरी,
महाराज हा बुवा इथे काय करतोय? अरे चोरी झाली म्हणून पळत आलास? अरे इंद्राचं भविष्य वर्तवलंस ना तू? तुला तुझं भविष्य ठाऊक नाही? तुझ्या मठात चोरी होणार हे तुला ठाऊक नव्हतं? धावत कसं आलास? अरे हट, आम्ही आहोत वैरागी, त्यामुळे आमच्या मठात चोरी व्हावं असं काहीच नाहीये. आम्ही कशाला धावत येऊ? चोरी झाल्याचं ऐकून आणि पुढे काय घडणार हे आम्हाला माहितीच होत. तू बुवा असा बनाव रचणार हेही आम्हाला माहिती होत. आणि म्हणूनच तुझं भांड फोडायला आम्ही आमची साधना सोडून इथे आलोय. स्वामी, माझा महाराजांवर पूर्ण विश्वास आहे. सावध करणं आमचं काम आहे. आम्ही तुला सांगितलं होतं आत्मचिंतन करायला, पण तू आत्मचिंतन सोडून चुकीचं चिंतन करतेस. शिव शंकर शंभो, माते. महाराज, त्या बुवाचं बोलणं अजिबात मनावर घ्यायचं नाही. तू आमचं नामस्मरण करत राहा, तुझा उद्धार होणं निश्चित आहे. श्री 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 वल्लभाचार्य नमो नमः. आई अजून कशी आली नाही त्या मठात? तिथे वल्लभाचार्यांच्या मागे का लागले काय नाही, मला तो माणूस विश्वास वाटतच नाही. स्वामी असताना हे सगळं करायची काय गरज आहे? आहारी गेले त्या भूलथापांना. कुठे राहिले आई? दत्त महाराज हे काय होत आहे? हा कोणता संकेत तर नाही ना? इंद्राताई, नकुलचा जिच्याशी विवाह होणार आहे त्या तुम्हीच का? हो, मी नकुलचा शेजारी. नकुल तापाने फणफणलाय, त्याची काळजी घेणारा त्याच्याजवळ कोणीच नाही, तो खूप घाबरलाय. दत्त महाराज, कृपया यांना बरं वाटू द्या. तुम्ही येत आहे का? हो, चला या. सगळंच कठीण होऊन बसलंय. आई पण अजून आली नाही आणि मी पण तशीच निघाले. निदान आत्याला आणि भाऊ काकांना तरी सांगायला पाहिजे होतं. असो, गेल्यावर सगळं सांगेन. आधी यांची तब्येत महत्वाची. काय झालं असेल असं अचानक? पाणी हवं. थांबा थांबा, इथे बाजूलाच विहीर आहे, मी पाणी घेऊन येते. हा, आता वेळ आली आहे मुक्ततेची. शिवार शंकर, नमामि शंकर. शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो.